मित्रांनो तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरती डेली काम करतात तर तुम्हाला एक्सेलच्या काही शॉर्टकट कीज माहिती असाल जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाचा स्पीड वाढवू शकता किंवा तुम्ही एक्सेलचे स्टुडंट आहात एक्सेल आता शिकतात आत। तर उद्या एक्सेलचा इंटरव्ह्यू किंवा एक्सेलमध्ये जॉब करू इच्छितात तर तुम्हाला एक्सेलच्या शॉर्टकट की नक्की माहिती असायला जेणेकरून उद्या तुम्ही इंटरव्ह्यूला जर गेलात तर तिकडे जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्याच्यावरती छाप पाडण्यासाठी आय I मीन mean, तुम्ही या शॉर्टकट कीज प्रेस करून फटाफट एक्सेलमध्ये काम करून दाखवू शकता जेणेकरून इंटरव्ह्यू घेणारा इम्प्रेस होईल तर अशा पंधरा शॉर्टकट कीज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ज्या मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये डेली यूज होतात काम करण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा एक मिनिट सर हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत नक्कीच पाहिल पण माझा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की मला कम्प्युटर स्किल्स शिकायच्या आहेत ज्याचा मला दैनंदिन जीवनात उपयोग होईल आणि सोबतच जॉब इंटरव्ह्यूजमध्ये हँड्स ऑन प्रॅक्टिकलसारखे प्रश्न सहजपणे सोडवता येतील या स्किलच्या सोबतच सर्टिफिकेट मिळावं हो। तर असा कुठला कोर्स तुम्ही सजेस्ट कराल का ओके सांगतो तर या मित्राचा प्रश्न असा आहे की यांना कम्प्युटर स्किल्स शिकायचे ज्यामुळे त्यांना कुठलाही इंटरव्ह्यू देताना हँड्स ऑन प्रॅक्टिकल्स सोडवण्याचा कॉन्फिडन्स येईल त्याचबरोबर हे स्किल त्यांना डेली यूजसाठी पण हेल्पफुल राहतील तर तुमचाही प्रश्न असा असू शकतो की बाबा तुम्हाला कम्प्युटर स्किल्स शिकायचे त्याचबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये येणारे प्रॅक्टिकल क्वेश्चन सोडवता यायला हवे त्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला यायला हवा त्याचबरोबर तुम्हाला एक गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पण मिळावं तर या सर्वांसाठी मी एक रिकमेंड करणार आहे तुम्हाला कोर्स मित्रांनो ज्यामध्ये दोनशेहून अधिक कम्प्युटर स्किल्स शिकवले जातात असा एकमेव कोर्स आहे एम एस सी आय टी ज्याचा आत्तापर्यंत दीड करोड लर्नरने लाभ घेतलेला आहे मित्रांनो आता या कोर्समध्ये कुठले कुठले टॉपिक शिकवले जातात हे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवू इच्छितो या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक बेसिकपासून ऍडव्हान्स शिकायला मिळेल जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय आहे की काय काय टॉपिक तुम्हाला इकडे शिकायला मिळणार आहेत यामध्ये इंट्रोडक्शन टू कम्प्युटर अँड स्मार्टफोन कम्प्युटर अँड वाईस टायपिंग मिळणार विंडोज टेन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे इंटरनेट कसं यूज करायचं तेही तुम्हाला माहिती होणार आहे वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आउटलुक ऑफिस थ्री सिक्स्टी फाय गुगल वर्क स्पेस मोबाईल ऍप्स कोडिंग या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला एम एस आय टी कोर्समध्ये मिळणार आहे त्याचबरोबर बारा स्किल तुम्हाला वेगवेगळे शिकायला मिळणार आहे जे इकडे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात ज्यामध्ये एमएसओपी स्किल आलं स्मार्ट टाइपिंग स्किल आलं कम्प्युटर स्मार्टफोन स्किल आलं किंवा जॉब रेडीनेस स्किल आलं किंवा तुम्ही रिमोटली वर वर्क करणार असाल म्हणजे तुमच्या कंपनी तुम्हाला सांगितलं की बाबा वर्क फ्रॉम होम करा तर रिमोट वर्किंग स्किल पण यामध्ये इन्क्लूड आहे सायबर सेक्युरिटी स्किल पण आहे तर असे बारा वेगवेगळे स्किल पण यामध्ये इन्क्लूड आहेत तर या कोर्समध्ये तुम्ही स्मार्ट स्किल शिकणारच आहात मित्रांनो त्याचबरोबर या कोर्सचे एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे एम एसबीटी इचं सर्टिफिकेट जे आहे महाराष्ट्र गवर्नमेंट मान्यता प्राप्त एम एसबी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे कुठल्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता सर्टिफिकेटचं तर इम्पॉर्टंट आहेच आहे, आहे त्याचबरोबर या कोर्समध्ये जे तुम्ही स्किल शिकणार त्यांना पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर तुम्ही इंटरेस्टेड असाल एम एस आय टी कोर्स शिकायला तर आत्ताच एम एस आय टी सेंटरला भेट द्या आणि तुमचं ॲडमिशन करून टाका आणि तुम्हाला माहिती नाही की तुमच्या एरियामध्ये टी सेंटर कुठे आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक वेबसाईट दिलेली एम के एलची त्या वेबसाईटला व्हिजिट करा तिकडे लोकेट सेंटर एक ऑप्शन मिळेल ज्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंटर सर्च करण्याचा ऑप्शन येईल तिकडूनही तुम्ही सेंटर सर्च करू शकता की बाबा तुमच्या जवळचं सेंटर कुठे जिकडे एम एस आय टी कोर्स घेतला जातो तर इंटरेस्टेड असाल तर नक्की चेकआउट करा सध्या तर आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया जा ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे एक्सेलच्या काही युजफुल शॉर्टकट कीज तर मी सतीश सतीश टेक चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं सा। स्वागत करतो लेट्स बिगिन शॉर्टकट की नंबर वन ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या बॉसने तुम्हाला असा डेटा दिला आणि या डेटावरती तुम्हाला फिल्टर अप्लाय करायला सांगितले तर तुम्ही काय करणार ट्रॅडिशनल मेथड डेटा टॅबमध्ये जाणार फिल्टरवर क्लिक करा असं करायची गरज नाही आता फक्त कंट्रोल शिफ्ट एल दाबा वरती कंट्रोल शिफ्ट एल दाबा कंट्रोल शिफ्ट एल प्रेस केल्यानंतर तुम्हाला दिसत इकडे फिल्टर अप्लाय झाले परत कंट्रोल शिफ्ट एल करा फिल्टर रिमूव्ह होते कंट्रोल शिफ्ट एल फिल्टर अप्लाय होणार यामध्ये स्टेट वाइज तुम्हाला फिल्टर लावायचं असेल तर स्टेट वाइज तुम्ही लावू शकता प्रोडक्ट वाईज लावायचं क्वांटिटी लावायचं जसं लावायचं तुम्ही अप्लाय करू शकता कंट्रोल शिफ्ट एल शॉर्टकट की नंबर टू इन टेबल इन इन्सर्ट टेबल ही शॉर्टकट की आपल्याला कधी गरज पडते मी सांगतो तुम्हाला सर्वात पहिला कंट्रोल ए प्रेस करा आणि इन्सर्ट टेबलसाठी शॉर्टकट की प्रेस करा कंट्रोल टी कंट्रोल टी किंवा कंट्रोल एल दोन्हीमधून एक तुम्ही वापरू शकता तर मी ते कंट्रोल टी केले आणि इथे एक पॉपवायला वेअर इज द डेटा ऑफ युअर टेबल हा डेटा आहे ऑलरेडी सिलेक्टेड आहे माय टेबल हॅज हेडर क्लिक करतोय आणि ओके करतोय तर ऑटोमॅटिकली हा डेटा टेबलमध्ये कन्वर्ट झालेला आहे आता या टेबलचं बेनिफिट काय बेसिकली जर तुम्ही ऑलरेडी टेबलमध्ये डेटा कन्वर्ट केलेला आहे आणि सपोज इकडे तुम्ही टोटल कॉलम ॲड करताय टोटल कॉलम तर ऑटोमॅटिकली त्याला फॉर्मॅटिंग अप्लाय होते त्याचबरोबर तुम्ही एक कॅल्क्युलेशन इथे करताय सपोज रेट इन टू क्वांटिटी इज इक्वल टू क्वांटिटी इंटू रेट किंवा रेट इन टू क्वांटिटी एंटर करा ऑटोमॅटिकली सर्व कॅल्क्युलेशन येतात म्हणजे तुम्हाला इकडे ड्रॅक करायची गरज नाही परत परत फॉर्म्युला अप्लाय करायची गरज नाही किंवा एखादा रो जरी तुम्ही इकडे ॲड केला सपोज मी एवढा रो ॲड केलेला इकडे तर ऑटोमॅटिकली हा फॉर्म्युला पुढे दिसतोय फॉर्म्युला पुढे ऑटोमॅटिक आलाय परत परत फॉर्म्युला ड्रॅक करायची गरज नाही टेबल इन्सर्ट केलेला हा फायदा होतो मित्रांनो शॉर्टकट की नंबर थ्री कंट्रोल वन फॉर फॉर्मॅट सेल्स आता ही कधी यूज होते पा इथे तुम्हाला डेट दिसते आणि हे डेट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे तर मी कंट्रोल वन बटन प्रेस करतो आहे मला कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते मी इकडे चूज करू शकतो नंबरमध्ये जातो कस्टमर जातो आणि मला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे डी एम एम वाय 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 तरी इथे वेगळा फॉर्मॅट आलेला आहे आणि मला दुसरा फॉर्मॅट पाहिजे असेल तर मी परत कंट्रोल वन बटन प्रेस करणार आहे आणि इकडे मी फॉर्मॅट चूज करतो तर फॉर्मॅटच नाही आहे कंट्रोल वनमध्ये तुम्हाला फॉर्मॅट सेल्स अलाइनमेंट तुम्ही देऊ शकता फॉन्ड देऊ शकता बॉर्डर देऊ शकता फील देऊ शकता हे सारे ऑप्शन्स तुम्ही इकडून ॲक्सेस करू शकता दिसत मित्रांनो तर कंट्रोल वन लक्षात ठेवा फॉर्मॅट सेल्स परत परत तुम्हाला आता हे नंबर फॉर्मॅटला क्लिक करायची गरज नाही कंट्रोल वन प्रेस करा डायरेक्टली शॉर्टकट की नंबर फोर सिलेक्ट डेटा कंट्रोल ए प्रेस करा कंट्रोल ए प्रेस केल्यानंतर सर्व डेटा सिलेक्ट होतो किंवा कंट्रोल शिफ्ट ॲस्ट्रिक प्रेस करा पूर्ण डेटा तुम्हाला सिलेक्ट दिसतोय लक्षात घ्या तुम्ही जर कर्सर बाहेर ठेवला असेल कंट्रोल ए प्रेस केलं तर पूर्ण डेटा इकडे सिलेक्ट होणार आहे पण कर्सर जर डेटाच्या आतमध्ये आणि कंट्रोल ए प्रेस करताय तर ज्या ज्या सेल्समध्ये डेटा आहे तेवढ्या सेल्स सिलेक्ट होणार कंट्रोल ए सिलेक्ट ऑल लक्षात राहू द्या शॉर्टकट की नंबर फाय डेटा सिलेक्ट करण्याची वेगळी पद्धत शॉर्टकट की नंबर फोरमध्ये पूर्ण डेटा सिलेक्ट करायचं मी तुम्हाला सांगितलं पण शॉर्टकट की नंबर फाईममध्ये जर तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉलमच सिलेक्ट करायचा असेल तर सर त्या कॉलममध्ये ठेवायचा आणि कंट्रोल स्पेस बटन दाबा पूर्ण कॉलम सिलेक्ट झालाय जर तुम्हाला पर्टिक्युलर रोज सिलेक्ट करायचा आहे तर इथे तुम्हाला प्रेस करायचा शिफ्ट स्पेस लक्षात आलं कॉलम सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल स्पेस रोज सिलेक्ट करण्यासाठी शिफ्ट स्पेस ओके ग्रेट आणि जर तुम्हाला एकत्र दोन किंवा तीन कॉलम सिलेक्ट करायचे असतील किंवा काही पर्टिक्युलर रोज सिलेक्ट करायचे असेल तर इथे कंट्रोल शिफ्ट पा कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो प्रेस केल्यानंतर राईट साईडला जे पूर्ण सिलेक्शन झाले आणि नंतर तुम्ही इथे फक्त शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करत जावा शिफ्ट डाऊन ॲरो पा काहीच रो सिलेक्ट होत गेलेले आहेत आणि जर तुम्ही इथे कंट्रोल शिफ्ट राईट प्रेस करता आरो तर पूर्ण राईट साईडला सिलेक्शन जाते आणि कंट्रोल शिफ्ट डाऊन प्रेस करताय तर पूर्ण सिलेक्शन खाली जाणार आहे तर कंट्रोल शिफ्ट राईट लेफ्ट हे लक्षात घ्या कंट्रोल शिफ्ट लेफ्ट केलं तर लेफ्ट साईडला जाणार कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो केलं तर असं होणार तसंच तुम्ही कंट्रोल शिफ्ट अप ॲरो करू शकता कंट्रोल शिफ्ट लेफ्ट ऍरो करू शकता तर सिलेक्शनच्या सर्व शॉर्टकट कीज मी एकत्र सांगितल्यात कारण या सर्व शॉर्टकट कीज तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कंट्रोल शिपने पण आपण प्रॉपरली अशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो शॉर्टकट की नंबर सिक्स डायरेक्टली जम्प फर्स्ट टू लास्ट कॉलम तर इथे पहा फर्स्ट कॉलममध्ये कर्सर आहे लास्ट कॉलमला जम्प करायचं आहे कंट्रोल राईट ॲरो राईट कंट्रोल लेफ्ट ॲरो परत फर्स्ट कॉलमला आपण आलो आहे लास्ट रोला जम्प करायचं आहे कंट्रोल डाऊन ॲरो परत कंट्रोल अप ॲरो फर्स्ट रोला इकडे आपण जम्प होत आहे कंट्रोल लेफ्ट राईट अप डाऊन ॲरोने आपण डायरेक्टली सेल्समध्ये फर्स्ट लास्ट जम्प करू शकतो त्याचबरोबर आता एक सिलेक्शनची आणखी एक इम्पॉर्टंट शॉर्टकट की इथे सांगू इच्छितो इथे पा क्वांटिटीमध्ये तुम्ही पाहताय तर काही ब्लँक सेल आहेत दिसतात ना एक इंटरेस्टिंग शॉर्टकट की आहे जर तुम्हाला इकडे कंट्रोलशिप डाऊन एरोने मी सिलेक्ट करायला सांगितलं तर प्रॉब्लेम काय होते दिसतंय कंट्रोल कंट्रोलशिप डाऊन कंट्रोल कंट्रोलशिप डाऊन एरो पूर्ण सिलेक्ट होत नाहीये तर मला हा पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा आहे पण फक्त डेटा सिलेक्ट करायचा लक्षात घ्या कंट्रोल स्पेसने हा पूर्ण कॉलम सिलेक्ट होणार आहे पण हा कॉलम पूर्ण सिलेक्ट होतो आणि ज्यामध्ये डेटा नाही ते पण सिलेक्ट होते खाली पहा डेटा नाही त्या सेल्स पण सिलेक्ट होतात मला फक्त इथपर्यंत सिलेक्शन पाहिजे तर मला काय करावं लागेल कंट्रोल शिफ्ट अप अॅरो किंवा कंट्रोल शिफ्ट डाऊन एरो करावा लागेल पण अपॅरो करतो तर मध्ये ब्लँक सेल असल्यामुळे मला असं बऱ्याचशा वेळा अपॅरो करावा लागतं आहे राईट तर इथे माझा खूप टाईम वेस्ट होते तर मी काय करणार आहे पहा मी सिम्पल मेथड सांगणार आहे तुम्हाला तर मी इथे प्रॉडक्टवरती म्हणजे डी कॉलमच्या पहिल्या सेलवरती कर्सर ठेवतोय कारण यामध्ये कुठेही ब्लँक नाही आहे तर मी काय करतोय पहा आता इथे मी कंट्रोल शिफ्ट राईट एरो प्रेस करतो म्हणजे दोन्ही कॉलम सिलेक्ट झाले आणि कंट्रोल शिफ्ट डाऊन एरो आता पूर्ण जे पूर्ण दोन्ही कॉलम सिलेक्टेड आहेत मला काय पाहिजे फक्त एकच कॉलम सिलेक्टेड पाहिजे लक्षात घ्या एकच कॉलम ई कॉलम आणि तो पूर्ण सिलेक्टेड पाहिजे पण इथे प्रोडक्ट पण सिलेक्टेड आहे मग मी इथे काय करणार टबम प्रेस करतोय पा इथे हे सिलेक्शन इथे आहे ना मी इथे टॅबडम प्रेस करतोय क्वांटिटी सिलेक्ट झाले आणि आता मी फक्त शिफ्ट राईट एरो प्रेस करतोय तर आता पा क्वांटिटी पूर्ण जे पूर्ण सिलेक्ट झालेले आहे हे लक्षात घ्या हे एक माऊस न वापरता सिलेक्शन करण्याची ट्रिक आहे मित्रांनो आता पुढच्या शॉर्टकट की इकडे जाऊया शॉर्टकट की नंबर सेवन चेंज रेफरन्स एफ फोर एफ फोर प्रेस करून आपण रेफरन्स कसा चेंज करू शकतो याच्यासाठी एक सिनरिव्ह दाखवतो इकडे सी कॉलममध्ये क्वांटिटी आहेत इथे तुम्हाला सांगितलं की बाबा या क्वांटिटीमध्ये ही व्हॅल्यू ॲड करायची म्हणजे पन्नास आहेत ना सगळ्या क्वांटिटीमध्ये ॲड करून इथे रिझल्ट दाखवा तुमच्या बॉसने सांगितलं तर तुम्ही काय तु करणार इक्वल टू करणार इक्वल टू केल्यानंतर इथे नाईन्टी एटला सिलेक्ट करणार म्हणजे सी टू प्लस करणार प्लस साईन देणार म्हणजे आणि नंतर तुम्ही इकडे फिफ्टी म्हणजे एफ वन सेलवर क्लिक करा आणि एंटर करणार आणि जर तुम्ही एंटर करून आता फॉर्म्युला ड्रॅक करताय इथे कॉर्नरला माऊस पॉइंट ठेवून तर पहिल्यामध्ये तर ॲड झालं आहे फिफ्टी पण सेकंड सेलमध्ये नाही झाले कारण इथे काय आले पा एफ टू आले इथे काय आलं आहे एफ थ्री आलं आहे कारण एक्सेल बाय डिफॉल्ट रिलेटिव्ह रेफरन्स घेतो मित्रांनो आणि जर तुमच्या फक्त एकाच सेलमध्ये व्हॅल्यू इकडे फिफ्टी सर्वमध्ये लिहिल्यानंतरच तुम्हाला इकडे ॲड होताना दिसेल पण मला तर सर्वामध्ये लिहायचं नाही आहे मला फक्त हा एकच फिफ्टी लिहायचा आहे तर मला काय करायचं एक फिफ्टी लिहिल्यानंतर ले सर्वात ॲड झाला पाहिजे मग मी इथे फॉर्म्युला एडिट करणार मी याला डबल क्लिक करणार एफ फोनला सिलेक्ट करणार एफ फोर प्रेस करणार एफ फोर कीबोर्डवरती प्रेस केल्यानंतर त्याला डॉलर साईन ॲप्लाय झाले म्हणजे आता हा रिलेटिव्ह रेफरन्सचा बाय डिफॉल्ट जो रिलेटिव्ह रेफरन्स होता तो फिक्स झाला आहे म्हणजे एफ फोन फिक्स झाला आहे प्रत्येक फॉर्मुलामध्ये आता इथे फॉर्म्युलामध्ये फिक्स आहे हा आता हा फॉर्म्युला मी परत ड्रॅक करतो आहे पहा आता ड्रॅक करतोय तर तुम्हाला दिसते की सर्वत्र इथे पन्नास ही व्हॅल्यू ॲड झालेली आणि सगळीकडे तुम्हाला फक्त एफ वनच दिसते एफ वनच दिसते एफ वनच दिसतं राईट तर एफ वन परत तुम्हाला हा रेफरन्स काढून टाकायचा असेल तर तुम्ही परत एफ फोर बटन प्रेस करा या प्रकारे तुम्ही याला रिमूव्ह करू शकता आणि ॲब्स्युल्युट रेफरन्स आणि रिलेटेड रेफरन्स काय असतो याचा एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि एक्सेल कोर्स डिटेलमध्ये शिकायचा असेल तर डिस्क्रिप्शनचे चेकआउट करा माझा एक्सेल कोर्स ऑलरेडी आहे डिझाईन केलेला मी ओके okay. शॉर्टकट की नंबर एट ही शॉर्टकट की बहुतेक लोकांना माहिती नाही आहे आणि खूप बेसिक शॉर्टकट की बेसिकली आता इथे लेझर प्रिंटर लिहिलं आहे आणि लेझर प्रिंटर्स असं मला एस ॲड करायचा याच्यामध्ये तर तुम्ही एस ॲड करायला गेल्यानंतर काय होतं आहे पहा पूर्ण टेक्स्ट निघून जातं मग तुम्ही काय करता इकडे डबल क्लिक करता डबल क्लिक करायची गरज नाही याच्यावर कर्सर ठेवायचा एफ टू बटन दाबायचं आणि तुम्ही इकडे एप टू दाबल्यानंतर पाहा कर्सर तिथे आल्या मग तुम्ही एस टाईप करू शकता अशा प्रकारे किंवा या फॉर्मला तुम्हाला एडिट करायचं एफ टू बटन प्रेस करा राईट ॲप टू एडिट ॲक्टिव्ह सेल शॉर्टकट की नंबर एट लक्षात आलीच असेल आता शॉर्टकट की नंबर नाईनकडे जाऊया शॉर्टकट की नंबर नाईन कंट्रोल आर अँड कंट्रोल डी कंट्रोल आर केव्हा यूज होतो आणि कंट्रोल डी केव्हा पा इथे तुम्हाला टोटल काढायचे तर तुम्ही टोटल काय करणार कशी काढणार क्वांटिटी मल्टिप्लाय बाय रेट आणि तुमची टोटल आली पण मला इथे ड्रॅग नाही करायला सांगितलं मला इथे डायरेक्टली कीबोर् करायचं तर मी इथे काय करणार हे सेल्स सिलेक्ट करून घेणार आणि कीबोर्डवरती कंट्रोल डी दाबणार कंट्रोल डी फील डाऊन लक्षात घ्या हा फॉर्म्युला दिसते वरचा फॉर्म्युला पूर्णचे पूर्ण फील डाऊन झाला आहे आणि तसंच फॉर्म्युला तुम्हाला इथे द्यायला सांगितलं आहे सपोज एक्झाम्पल घ्या इज इक्वल टू फोर्टी फाय इन टू फाय सिक्स्टी फाय पा क्वांटिटी इन टू आता तुम्हाला ह्या व्हॅल्यूज कुठे पाहिजेत इकडे म्हणजे अशा प्रकारे फॉर्म्युला इकडे आला पाहिजे मग कंट्रोल आर बटन दाबा कंट्रोल आर दिसते राईट फील राईट कंट्रोल डी कंट्रोल आर लक्षात आलं असेल शॉर्टकट की नंबर टेन पेस्ट स्पेशल पे स्पेशल खूप कामाची शॉर्टकट की आहे जसं एक्झाम्पल घ्या या सेलमध्ये तुम्ही फॉर्म्युला दिला आहे पण तुम्हाला वाटतं की बाबा हा जो फॉर्म्युला दिला आहे ना या सेल्समध्ये इकडे तुम्हाला फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युला दिसतोय पहा दिसत आहे तर हा फॉर्म्युला तुम्हाला नाही दाखवायचा तर तुम्ही याला कॉपी करायचंय कॉपी केल्यानंतर कंट्रोल अल्ट व्ही बटन प्रेस करायचं आहे आणि कंट्रोल अल्ट व्ही बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला इकडे व्हॅल्यूजवरती क्लिक करून फक्त ओके करायचं आहे तर आता पहा या सेल्समधला फॉर्मुला इकडे रिमूव्ह झाला आहे म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी इम्पॉर्टंट शीट बनवताय आणि त्यामध्ये फॉर्म्युलेज तुम्हाला कस्टमरला नाही द्यायचेत फक्त त्या डेटा तुम्हाला पाठवायचा आहे तर काय करायचं आहे इकडे पा इथे फॉर्म्युला आहे दिसतोय तुम्हाला आता बेसिक फॉर्म्युला आहे पण सांगतोय तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता याला कॉपी करायचं पहिला नंतर कंट्रोल अल्ट व्ही बटन प्रेस करायचं आणि इथे तुम्हाला व्हॅल्यू सिलेक्ट करून ओके करायचं तसंच पेज स्पेशलमध्ये बरेचसे काही इथे ऑप्शन्स आहेत आणि या सर्वांचा एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे वरती आय बटनवरती तुम्हाला लिंक मिळेल तिकडून तुम्ही चेकआउट करू शकता तर मी ते व्हॅल्यूज करतोय ओके राईट पे स्पेशल हा खूप कामाचा ऑप्शन लक्षात घ्या आणि त्याचा व्हिडिओ नक्की चेकआउट करा आता पुढच्या शॉर्टकट की जाऊया शॉर्टकट की नंबर इलेव्हन एफ नाईन कॅल्क्युलेट आता ही शॉर्टकट की केव्हा यूज होते एक्झाम्पल घ्या इथे तुम्ही काहीतरी टोटल केलेली सपोज एक्झाम्पल घ्या इकडे तुम्ही टोटल करताय सम सम ऑफ दीज नंबर्स राईट या नंबरचे तुम्ही टोटल करताय तर हे टोटल केल्यानंतर इथे टोटल आलेली तुमच्याकडे सम आणि या टोटलमध्ये तुम्ही काय करताय प्लस ही सम ॲड करताय राईट तर तुम्ही इकडे परत सम फॉर्म्युला दिला प्लस करून सम फॉर्म्युला आणि ही टोटल ॲड केलेली राईट ही टोटल ॲड केलेली आहे आता तुम्हाला इकडे दोन फॉर्म्युले एकत्र दिसतात राईट तर तुम्हाला काय करायचं इथेच या फॉर्म्युलाचा रिझल्ट पाहायचा असेल तर तुम्ही याला सिलेक्ट करायचा आणि कीबोर्डवरती एफ नाईन बटन दाबायचं पा कंट्रोल झेड करा परत या फॉर्म्युलाचा रिझल्ट इथेच पाहायचा असेल मला की बाबा याचा रिझल्ट काय होतंय तर एफ नाईन प्रेस करून तुम्ही रिझल्ट पाहू शकता तर फॉर्म्युल्याच्या आतमध्ये जर तुम्ही फॉर्म्युला देता किंवा एकत्र मिक्स फॉर्म्युला देत असेल बऱ्याचसा तर तुम्ही एफ नाईन प्रेस करून त्या त्याला तिथेच कॅल्क्युलेट करू शकता आणि लगेच रिझल्ट पाहू शकता जेव्हा तुम्ही कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला बनवत असाल तेव्हा तर ही शॉर्ट किटकी नक्की लक्षात ठेवा कॅल्क्युलेट ॲप नाईन शॉर्टकट की नंबर ट्वेल्व कंट्रोल अप कंट्रोल पेज डाऊन जर तुमच्याकडे बऱ्याचशा शीट्स आहेत इथे पाहा माझ्याकडे बऱ्याचशा शीट्स आहेत आणि मला एका शीटमधून दुसऱ्या शीटवर जंप व्हायचं आहे तर कीबोर्डवरती मी कंट्रोल पेजअप 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 करत जाणार पहा आणि कंट्रोल पेज डाऊन पेज डाऊन पेज डाऊन एका शीटमधून दुसऱ्या शीटमध्ये जाण्यासाठी आपण कंट्रोल पेजअप आणि पेज डाऊन या कीचा यूज करू शकतो कंट्रोल पेजअप पेज डाऊन शॉर्टकट की नंबर थर्टीन फ्लॅश पिल ह्या फ्लॅश वरती मी एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे इलेव्हन मॅजिक्स ऑफ फ्लॅश फिल तो नक्की पा पण इथे काय फ्लॅशपिलची शॉर्टकट की कशी वापरायची मी दाखवतो तुम्हाला इथे तुम्ही एक कॉलम इन्सर्ट केला आणखी एक कॉलम इन्सर्ट कर दोन कॉलम इन्सर्ट केले सपोज एक्झाम्पल घ्या तर इथे मी दोन कॉलम इन्सर्ट केलेत आणि मला काय पाहिजे की बाबा इथे नाव आणि सरनेम एकत्र आहे तर, तर मला अजय वेगळा पाहिजे इकडे म्हणजे फर्स्ट नेम इथे पाहिजे आणि लास्ट नेम इथे पाहिजे तर मी काय करणार फक्त अजयला इथे सिलेक्ट करून घेणार कंट्रोल सी प्रेस करणार म्हणजे कॉपी केलं नंतर कंट्रोल व्ही इथे पेस्ट करणार कंट्रोल व्ही आणि कंट्रोल ई बटन दाबणार हो क्या बात आहे ढँड टाड तसंच मी सिंगला इथे सिलेक्ट करणार कॉपी करणार नंतर सिंगला या सेलमध्ये कर्सर ठेवणार आणि कंट्रोल व्ही पहिलं पेस्ट करा नंतर कंट्रोल ई ढँडटॅड अँड राईट प्रकारे तुम्ही नेम अँड सरनेम वेगवेगळं करू शकता आणि असेच बऱ्याचशा काही वेगवेगळ्या मॅजिक्स आहेत फ्लॅश नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो मी तुम्हाला शॉर्टकट की नंबर फोर्टीन अल्ट प्लस इज इक्वल टू मित्रांनो आताच मी इकडे एक, एक फॉर्म्युला दिला होता सम आणि इथे मी टाईप करत बसलो पण मला टाईप नाही करायचं आहे राईट तर मी काय करतो कीबोर्ड कीबोर्डवरती अल्ट इज इक्वल टू फक्त कीबोर्डवरती अल्ट इज इक्वल टू प्रेस करतो आहे आणि एंटर ओ हो क्या बात आहे राईट लुक ॲट दॅर आल्ट इज इक्वल टू एंटर राईट क्विकली त्याने ऑटोमॅटिक त्याच्यावरती असणाऱ्या सेल सिलेक्ट से केल्या आणि सम तुम्हाला मिळते अल्ट इज इक्वल टूने आणि आता वेळ आहे शॉर्टकट की नंबर फिफ्टीन आता ही जी शॉर्टकट की मी तुम्हाला सांगणार आहे ही शॉर्टकट की बेसिकली म्हणजे तुम्ही स्वतःच्या एक्सेलमध्ये शॉर्टकट की कशा तयार करू शकता पहा आता काय करायचं आहे सपोज या कॉलमची साईज इथे कमी आहे आणि मला काय करायचं की बऱ्याचशा कॉलमची साईज इथे कमी असू शकते किंवा जास्त आहे तर मला सर्व कॉलमची साईज एकत्र ॲडजस्ट करायची तर मी कीबोर्डवरती कंट्रोल ए पहिला प्रेस करणार नंतर फॉर्मॅटमध्ये जाणार मी शॉर्टकट की नाही प्रेस करत फॉर्मॅटमध्ये जातोय आणि ऑटोपीट कॉलम विथ करणार जेव्हा मी ऑटोपीट कॉलम व्यथ करतोय पहा सगळे कॉलम ऑटोमॅटिक फिट झालेत जेवढी त्याला साईज पाहिजे तेवढी आलेली आहे पण हेच मी कीबोर्डने करून दाखवतोय पहा अल्टेच ओ आय अल्टेच ओ आय कीबोर्डने मी काय प्रेस केलं अल्टेच ओ आय पण ही शॉर्टकट की कस्टमाइज शॉर्टकट की म्हणजे काय केलं मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी कीबोर्डवरती अल्ट प्रेस केलं जेव्हा मी अल्ट बटन प्रेस करतोय तेव्हा होम टॅबला ॲक्सेस करण्यासाठी काय प्रेस करायचं आहे इन्सर्टला ऍक्सेस करण्यासाठी काय पेज लाऊटला काय पा होमसाठी एच इन्सर्टसाठी एन लाऊटसाठी पी फॉर्म्युलासाठी एम डेटासाठी ए तर मी काय करतो आहे होमसाठी एच प्रेस केला त्यानंतर होम टॅबमध्ये असणारे जे ऑप्शन्स आहेत त्यांना ॲक्सेस करण्यासाठी कुठली कुठली शॉर्टकट की आहे ते सगळं आलेलं आहे तर मी इथे काय प्रेस करतो पहा मी ओ प्रेस करतो ओ म्हणजे काय फॉर्मॅट जो ऑप्शन आहे ना फॉर्मॅट तो आला आहे आणि नंतर याच्यामध्ये मी आय प्रेस करतो आहे ऑटोपीट कॉलमबीट कारण इथे मला ऑटोपिटसाठी आय दिलेला आहे पहा तुम्हाला क्लिअरली दिसतं आहे तर मी आय प्रेस करतो आहे तर कीबोर्डवरती अल्ट प्रेस केल्यानंतर तुम्हाला इकडे दिसतंय की होम टॅबसाठी कुठली शॉर्टकट की आहे एन प्रेस केल्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये कुठल्या कुठले ऑप्शन्स आहेत नाही त्यांच्या शॉर्टकट कीच काय आहेत किंवा तुम्ही इथे पी प्रेस केलं तर पेज लाव टॅब तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्याकडे माऊस नाही तर सगळ्या गोष्टी कीबोर्डने ॲक्सेस करू शकता परिचित तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजे इथे पहा अल्ट एच ओ आय हे पटकन का होतं आहे कारण याची प्रॅक्टिस केलेली आहे राईट आणि हे सिक्वेन्शियल शॉर्टकट की तुम्हाला अल्ट एच ओ आय एकत्र प्रेस करायची नाही एवढी मोठी शॉर्टकट की लक्षात घ्या एक अल्ट प्रेस करानंतर एच प्रेस करानंतर ओ प्रेस करानंतर आय प्रेस करा आणि आता खाली सबस्क्राईबचं बटन दिसतंय त्याला प्रेस करून टाका लाईकचं बटन आहे त्याला प्रेस करा कमेंटही लिहा नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये बाकी सर्व लिंक्स मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत जर तुम्हाला आणखी काही शिकायचं असेल डिटेलमध्ये तर शिकत रहा, इतरांना शिकवत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय